वेलकम स्टूडेंट्स, या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत रिकर्सिव एंड रीएंट्रंट प्रोसिजर म्हणजे काय एंड प्रोसिजरला पॅरामीटर कसे पास करायचे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. मग एक्सप्लेन रिकर्सिव एंड रीएंट्रंट प्रोसिजर विथ स्केमॅटिक डायग्राम म्हणजे डायग्रामच्या थ्रू. रिकर्सिव प्रोसिजर म्हणजे काय, प्रोसिजर कॉल इट्सेल्फ. आता बघा, इथे एक प्रोग्राम आहे, प्रोग्राम दिलेला आहे. सपोज मेन लाईन फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे, कॉल फॅक्टो नावाची प्रोसिजर आहे. जेव्हा ही प्रोसिजर कॉल फॅक्टो, ही प्रोसिजर राईट डाऊन केलेली असेल प्रोसिजर फॅक्टो, जेव्हा हा कॉल फॅक्टो येईल तेव्हा ती प्रोसिजर काय करेल, स्वतःला इट सेल्फ, जिथून फॅक्टो नावाची प्रोसिजर आपण लिहिलेली आहे त्या फॅक्टो नावाच्या प्रोसिजरला ती स्वतःच कॉल करेल, इट सेल्फ कॉल करेल. तिला आपण म्हणतो रिकर्सिव्ह प्रोसिजर. सपोज मेन लाईनचा प्रोग्राम आहे, एक्झिक्युशन चालू आहे, कॉल फॅक्टो नावाची प्रोसिजर आली, तिने लगेच जिथे फॅक्टो नावाची प्रोसिजर आहे तिकडे कॉल ट्रान्सफर केला, त्यानंतर ती प्रोसिजर एक्झिक्यूट झाली. एक्झिक्यूट झाल्यानंतर त्या प्रोसिजरमध्ये जे काही फंक्शन्स असतील ते फंक्शन्स, सपोज दुसऱ्या कॉल प्रोसिजर फॅक्टोमध्ये आहेत तर तिकडे कॉल ट्रान्सफर केला, त्यानंतर थर्ड नंबरच्या फॅक्टो प्रोसिजरमध्ये काही कंटेंट्स असेल, व्हेरिएबल्स असतील, तिकडे कॉल ट्रान्सफर केला, त्यानंतर ती प्रोसिजर एक्झिक्यूट झाल्यानंतर तिने रिटर्न केला, जो काही तिचा कॉल होता प्रोसिजर एक्झिक्यूट झाल्यानंतर तिने तो रिटर्न केला. रिटर्न केल्यानंतर बघा काय आला, रिटर्न विथ वन, रिटर्न वनला केला, त्यानंतर रिटर्न विथ सेकंड, दुसऱ्या प्रोसिजरला तो रिटर्न केला कॉल, त्यानंतर थर्ड प्रोसिजरला तो रिटर्न केला, आणि आफ्टर दॅट ती कॉल फॅक्टो प्रोसिजर एक्झिक्यूट झाल्यानंतर नेक्स्ट मेन लाईन इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केल्या. म्हणजे जी प्रोसिजर स्वतःलाच कॉल करते तिला आपण म्हणतो रिकर्सिव्ह प्रोसिजर. मग बघा, इट इज अ प्रोसिजर विच कॉल इट्सेल्फ. Recursive procedures are used to work with complex data structure like trees. तर आता ही रिकर्सिव्ह प्रोसिजर आपण कुठे वापरू शकतो, तर कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर म्हणजे ट्रीजमध्ये ही रिकर्सिव्ह प्रोसिजर वापरली जाते. ती प्रोसिजर स्वतःला कॉल करते. म्हणून ही प्रोसिजर इज कॉल्ड विथ यन रिकर्सिव्ह डेप्थ, देन यन इज डिक्रिमेंटेड बाय वन आफ्टर ईच प्रोसिजर कॉल, अँड द प्रोसिजर इज कॉल्ड अंटील यन इक्वल टू झिरो. म्हणजे ही प्रोसिजर काय करते, ती स्वतःलाच कॉल करत जाते जोपर्यंत तिचे व्हेरिएबल्स किंवा तिची डेप्थ जोपर्यंत झिरो होत नाही तोपर्यंत ती स्वतःला कॉल करून डिक्रिमेंट करत जाते. तिचा पास जो काय आहे तो डिक्रिमेंट करत जाते. नंतर रिकर्सिव्ह प्रोसिजर टेक्स लेस टाईम टू इम्प्लिमेंट अ पर्टिक्युलर टास्क, बट इट नीड्स सर्टन कंडिशन फॉर इट्स टर्मिनेशन. म्हणजे काय, ही जी काही रिकर्सिव्ह प्रोसिजर आहे ती इम्प्लिमेंट करण्यासाठी थोडासा टाईम कमी लागतो, बट जोपर्यंत तिच्या कंडिशन संपत नाहीत तोपर्यंत ती टर्मिनेट होत नाही. एक्झाम्पलमध्येच बघा, मेन लाईन आहे, सो त्यामध्ये मेन प्रोग्राममध्ये आपण कॉल फॅक्टोरियल नावाची प्रोसिजर इथे कॉल केलेली आहे. आता इथे प्रोसिजर फॅक्टोमध्ये सपोज नंबर आहे, त्यानंतर इकडे फॅक्टोरियल कॉल केलेले आहेत आणि इकडे फॅक्टोरियल प्रिंट केली, तर ती काय करेल, कॉल फॅक्टो स्वतःला इटसेल्फ कॉल केलं, नंतर कॉल फॅक्टो म्हटल्यानंतर ती प्रोसिजर वनकडे गेली, प्रोसिजर फॅक्टोकडे, तिथून तिने फॅक्टोरियल घेतला, मेथड घेतली, त्यानंतर ती इकडे प्रोसिजर फॅक्टोकडे नंबर घेतले, त्यानंतर ती प्रोसिजर फॅक्टोकडे प्रिंट करायला गेली, त्यानंतर एक्झिक्युशन झाल्यानंतर तिने तिचे सर्व कॉल्स रिटर्न केले. म्हणून प्रोसिजर रिटर्न सेकंड प्रोसिजरला केला, त्यानंतर थर्ड प्रोसिजरला रिटर्न केला, आणि आफ्टर दॅट मेन प्रोग्राम परत एक्झिक्युशनसाठी स्टार्ट झाला. तसंच रिएंट्रंट प्रोसिजर आहे बघा, मग इन सम सिच्युएशन इट मे हॅपन दॅट प्रोसिजर वन इज कॉल्ड फ्रॉम मेन प्रोग्राम अँड प्रोसिजर टू इज कॉल्ड फ्रॉम प्रोसिजर वन अँड अगेन प्रोसिजर वन इज कॉल्ड फ्रॉम प्रोसिजर टू. इन दिस सिच्युएशन प्रोग्राम एक्झिक्युशन फ्लो रिएंटर्स इन द प्रोसिजर वन फर्स्ट टाइम व्हेन प्रोसिजर वन वॉज कॉल्ड फ्रॉम मेन प्रोग्राम अँड सेकंड टाइम व्हेन प्रोसिजर वन वॉज कॉल्ड फ्रॉम प्रोसिजर टू. हेन्स दिस टाइप ऑफ प्रोसिजर इज कॉल्ड अ रिएंट्रंट प्रोसिजर. म्हणजे काय, इथे सपोज दोन प्रोसिजर आहेत, एक प्रोसिजर वन अँड एक प्रोसिजर टू, एक मेन प्रोग्राम आहे. जेव्हा मेन प्रोग्राममध्ये प्रोसिजर वन कॉल केलेली असते तेव्हा ती जर प्रोसिजर वन ही सेकंड प्रोसिजरमध्ये राईट डाऊन केलेली असेल
तर त्यावेळी काय मेन प्रोग्राम मध्ये पण प्रोसिजर वन एक्झिक्यूट होईल आणि सेकंड प्रोग्राम मध्ये पण प्रोसिजर वन एक्झिक्यूट होईल. त्यावेळी जी काही सिच्युएशन क्रिएट होते त्या सिच्युएशनला आपण म्हणतो री एंट्रंट प्रोसिजर. मग बघा इथे मेनलाईन प्रोग्राम आहे कॉल मल्टीप्लाय, ही मल्टीप्लायची प्रोसिजर आहे. ती मल्टीप्लाय प्रोसिजर इन इंटरप्ट प्रोसिजर, दोन प्रोसिजर दिले तिथे, मल्टीप्लाय प्रोसिजर आहे आणि एक इंटरप्ट प्रोसिजर आहे. आता ही मल्टीप्लाय प्रोसिजर ही मेन प्रोग्राममध्ये पण आहे आणि सेकंड प्रोग्राममध्ये पण इंटरप्ट प्रोसिजरमध्ये पण तिला कॉल मल्टीप्लाय ही प्रोसिजर वापरलेली आहे. त्यामुळे काय केलं जाईल, जेव्हा कॉल मल्टीप्लाय म्हटलं मल्टीप्लाय प्रोसिजरकडे जात जाईल आणि जेव्हा सेकंड प्रोग्राम पण एक्झिक्यूट होत असेल तेव्हा तो कॉल मल्टीप्लाय म्हटलं तर तो ही मल्टीप्लाय प्रोसिजरकडे जाईल. तेव्हा काय दोन प्रोसिजरला ॲट अ टाइम एकच प्रोसिजर लागत असेल तर त्यावेळी तिथे इंटरप्ट सॉकर होईल आणि त्या जेव्हा इंटरप्ट सॉकर होईल तेव्हा त्या प्रोसिजरला आपण म्हणतो री एंट्रंट प्रोसिजर. म्हणून बघा कॉल मल्टीप्लाय ह्या मल्टीप्लाय प्रोसिजर घेतली मेन प्रोग्रामने पण आणि इकडे कॉल मल्टीप्लाय इंटरप्ट प्रोसिजरने पण कॉल मल्टीप्लाय प्रोसिजर यूज केली तेव्हा तिथे इंटरप्ट सॉकर झाला. म्हणून बघा रिटर्न टू इंटरप्टेड प्रोग्राम, रिटर्न टू कॉलिंग प्रोग्राम, म्हणजे काय जेव्हा काही इंटरप्ट आलेला प्रोग्राम असेल त्यानंतर ते आपल्याला रिटर्न करायला लागेल. म्हणजे ती एक्झिक्यूट एका कुठल्या तरी प्रोग्रामने ती प्रोसिजर एक्झिक्यूट करायची, आफ्टर दॅट सेकंड प्रोग्रामला त्या प्रोसिजरचा कॉल दिला जाईल, तिला आपण म्हणतो री एंट्रंट प्रोसिजर. नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपला पासिंग पॅरामीटर टू प्रोसिजर अँड फ्रॉम प्रोसिजर, म्हणजे काय प्रोसिजरला पॅरामीटर पास करायचे आहेत किंवा प्रोसिजरकडनं पॅरामीटर घ्यायचे आहेत, त्याला आपण म्हणतोय पासिंग पॅरामीटर्स टू प्रोसिजर अँड फ्रॉम प्रोसिजर. चार वेने आपण प्रोसिजरला पॅरामीटर्स पास करू शकतो. मग बघा देअर आर फोर मेजर वेज ऑफ पासिंग पॅरामीटर्स टू अँड फ्रॉम अ प्रोसिजर. इन रजिस्टर, रजिस्टरचा वापर करून आपण प्रोसिजरला पॅरामीटर्स पास करू शकतो. नंतर इन डेडिकेटेड मेमरी लोकेशन्स ॲक्सेस बाय नेम, म्हणजे मेमरी लोकेशन्सनुसार आपण रजिस्टरला पॅरामीटर पास करू शकतो. नंतर विथ पॉइंटर पास्ट इन रजिस्टर, पॉइंटर रजिस्टर थ्रू आपण प्रोसिजरला पॅरामीटर पास करू शकतो. अँड विथ द स्टॅक थ्रू पण आपण प्रोसिजरला पॅरामीटर पास करू शकतो. म्हणजे चार वेने आपण हे प्रोसिजरला पॅरामीटर्स पास करू शकतो. मग बघा पासिंग पॅरामीटर्स इन रजिस्टर, पहिला वे आहे रजिस्टरचा वापर करून आपण पॅरामीटर्स कशा पास करू शकतो. म्हणजे इथे जे काही आपले जनरल पर्पजचे रजिस्टर्स आहेत त्या रजिस्टरचा वापर करून आपल्याला इथे प्रोसिजरला पॅरामीटर्स पास करायचे. मग बघा द मेन प्रोग्राम कॅन पास अप टू सिक्स पॅरामीटर्स टू द प्रोसिजर थ्रू द रजिस्टर्स एक्स बी एक्स सी एक्स डी एक्स एस आय अँड डी आय. हे सहा रजिस्टरचा आपण पॅरामीटर पास करण्यासाठी उपयोग करू शकतो. बिफोर एक्झिक्युटिंग द कॉल इन्स्ट्रक्शन, एक्झाम्पल कन्सिडर द प्रोग्राम टू कॅल्क्युलेट द अ स्क्वेअर ऑफ गिवन नंबर. रजिस्टर थ्रू कशा पॅरामीटर आपण पास करतो त्यासाठी एक प्रोग्राम घेतलेला आहे. इथे बघा मेन प्रोग्राम आहे, सपोज त्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहेत मू बी एल कॉमा नम कॉल स्क्वेअर मू एस क्यू स्क्वेअर कॉमा बी एल. आता हा जो काही नम आहे नम व्हेरिएबल, या नमचे व्हॅल्यूज कुठे असतील, आपल्या एखाद्या रजिस्टरमध्ये पास केलेले स्टोअर करून ठेवलेले असतील. तर बघा डेटा सेगमेंटमध्ये आपल्याला हा नम डिफाईन केलेला आहे. म्हणून बघा मू बी एल कॉमा वन इथे डिफाईन केलेला आहे डेटा सेगमेंटमध्ये, नम डी बी झिरो फाईव्ह एच स्क्वेअर डी बी क्वेश्चन मार्क डेटा सेगमेंटचं एंड. त्यानंतर स्क्वेअर नावाची प्रोसिजर घेतली जेव्हा कॉल स्क्वेअर म्हणू तेव्हा तो प्रोसिजरचा कंट्रोल इकडे दिला जाईल आणि जेव्हा मू बी एल कॉमा न म्हणू तेव्हा नमची व्हॅल्यू कशामध्ये असेल आपली ए एल रजिस्टरमध्ये असू शकते किंवा बी एलमध्ये सी एलमध्ये डी एलमध्ये एस आय डी आय ए एच बी एच सी एच डी एच ह्या कुठल्याही रजिस्टरमध्ये नमची व्हॅल्यू असू शकते. म्हणून बघा मू बी एल कॉमा न, तर इथे बघा नमची व्हॅल्यू कुठली दिलेली आहे मू ए एल कॉमा बी एल, म्हणजे ए एल रजिस्टरमध्ये आपली नमची व्हॅल्यू असू शकते किंवा बी एल रजिस्टरमध्ये. म्हणून प्रोसिजर दिली स्क्वेअर प्रो नियर मू बी ए एल कॉमा बी एल मल बी एल मू बी एल कॉमा ए एल. बघा नम काय आहे आपला मू बी एल कॉमा ए एल, ए एलमध्ये नमची व्हॅल्यू आहे. रिटर्न स्क्वेअर एंड ऑफ पी, म्हणजे काय झालं एंड ऑफ द प्रोसिजर. एवढं लक्षात ठेवा रजिस्टर थ्रू पॅरामीटर पास करायचे असतील प्रोसिजरला तर आपण इथे रजिस्टर्स वापरणार आहोत सहा एक्स बी एक्स सी एक्स डी एक्स एस आय अँड डी आय. त्याचे 8 बिट रजिस्टर पण
यूज करू शकतो आपण, म्हणजे AH AL BH BL CH CL DH DL। त्यानंतर नेक्स्ट टाइप आहे बघा, पासिंग पॅरामीटर्स इन डेडिकेटेड मेमरी लोकेशन्स ऍक्सेस बाय नेम, म्हणजे मेमरी लोकेशन्स थ्रू पण आपण पॅरामीटर पास करू शकतो। मग बघा, व्हेन लार्ज नंबर ऑफ पॅरामीटर्स इज टू बी पास टू द प्रोसिजर, देन दीज पॅरामीटर्स कॅन बी प्लेस इन अन आर्ग्युमेंट लिस्ट ॲज अ डेडिकेटेड मेमरी लोकेशन इन वन ऑफ द डेटा सेगमेंट फ्रॉम मेमरी। म्हणजे काय आहे, आपल्या डेटा सेगमेंट्समध्ये व्हेरिएबल स्टोअर करून ठेवले जातात, ते व्हेरिएबल्स आपण त्या डेटा सेगमेंटच्या ॲज अ मेमरी लोकेशन म्हणून प्रोसिजरला पास करू शकतो। जसं इथे बघा, नम दिलेला आहे, एक प्रोसिजर घेतली इथे स्क्वेअर, स्क्वेअर पी आर ओ सी नियर मू बी एल कॉमा नम, हा नम कुठे स्टोअर करून ठेवलेला आहे, कुठल्या मेमरी लोकेशनला आहे, तर डेटा सेगमेंटच्या इथे नम डी बी 05 ह्या मेमरी लोकेशनवरून आपण ह्या नमला पॅरामीटर पास केलेला आहे, म्हणजे पॅरामीटर इज डेडिकेटेड मेमरी लोकेशन ॲक्सेस बाय नेम। इथे या मेमरी लोकेशनला नम स्टोअर करून ठेवले आणि ती इकडे आपण कॉल केलेली आहे, तिथून तिचा ॲड्रेस घेतलेला आहे। तसंच स्क्वेअर मूव एस क्यूआर कॉमा एल, डेटा सेगमेंटमध्ये एस क्यूआर डेटा टाइप देऊन ठेवलेला आहे आणि ती त्या मेमरी लोकेशन्सवरून आपण इकडे या प्रोसिजरमध्ये ते व्हेरिएबल ॲक्सेस केलेला आहे। हे झालं आपलं पासिंग पॅरामीटर्स इन डेडिकेटेड मेमरी लोकेशन ॲक्सेस बाय नेम। त्यानंतर पासिंग पॅरामीटर विथ पॉइंटर, पॉइंटरने आपल्या त्या पॅरामीटर आपल्याला पास करायच्यात। आता इथे आपल्याला दोन पॉइंटर रेजिस्टर माहीत आहेत, स्टॅक पॉइंटर अँड सॉरी सोर्स इंडेक्स अँड डेस्टिनेशन इंडेक्स, हे दोन पॉइंटर रेजिस्टर आपण इथे यूज करतो। म्हणून बघा, पासिंग पॅरामीटर्स विथ पॉइंटर इन द मेन प्रोग्राम बिफोर वी कॉल द प्रोसिजर वी कॅन सेट अप एस आय ॲज अ पॉइंटर टू पास व्हॅल्यूज टू प्रोसिजर अँड सेट डी आय ॲज अ पॉइंटर टू रिसीव व्हॅल्यूज फ्रॉम प्रोसिजर। प्रोसिजरला व्हॅल्यू पास करण्यासाठी आपण एस आय पॉइंटर वापरला जातो आणि डी आय पॉइंटर प्रोसिजरकडनं व्हॅल्यूज रिसीव करण्यासाठी आपण वापरला जातो। नंतर एक्झाम्पल आहे बघा, कन्सिडर द प्रोग्राम टू कॅल्क्युलेट अ स्क्वेअर ऑफ अ गिवन नंबर, दिलेल्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मेन प्रोग्राम एल ई एस आय कॉमा नम एल ई ए डी आय कॉमा एस क्यू आर कॉल, स्क्वेअर कॉल केला। त्यानंतर हे जे काही दोन आहेत एस आय अँड डी आय हे पॉइंटर रेजिस्टर वापरलेले आहेत आपण पॅरामीटर पास करण्यासाठी। लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस, एस क्यू आरचा लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस आपण रिसीव केलेला आहे डी आयने आणि लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस एस नमचा आपण पास केलेला आहे एस आय इंडेक्स रेजिस्टरने। मग बघा, मू बी एल कॉमा एस आय नंतर मू डी आय कॉमा एल, हे जे काही इंडेक्स रजिस्टर आहेत आपण एस आय एन डी आयला ह्या पॅरामीटर्स पास केलेले आहेत विथ पॉइंटर रजिस्टरचा वापर करून। त्यानंतर पासिंग पॅरामीटर्स विथ स्टॅक, स्टॅकने पण आपण पॅरामीटर पास करू शकतो, म्हणजे स्टॅक पॉइंटर एस पी नुसार एस पीनेही आपण पॅरामीटर पास करू शकतो स्टॅक पॉइंटरने। म्हणून बघा, अल्टरनेट मेथड ऑफ पासिंग लार्ज नंबर ऑफ पॅरामीटर्स इज टू पुश द पॅरामीटर्स ऑन द स्टॅक इन द मेन प्रोग्राम बिफोर वी कॉल द प्रोसिजर। एक्झाम्पल, कन्सिडर द प्रोग्राम टू कॅल्क्युलेट अ स्क्वेअर ऑफ गिवन नंबर, काय केली ते आपण मूव बी एल कॉमन न पुश बी एक्स, पुश कशाचं ऑपरेशन आहे आपलं तर स्टॅकचं, नंतर पॉप बी एक्स कशाचं ऑपरेशन आहे आपलं स्टॅकचं, म्हणून स्टॅक पुश बी एक्स म्हणजे काय केलं आपण स्टॅकमध्ये नंबर पुश केला बी एक्स नावाचा, म्हणून एस पी गिव्ह नंबर, त्यानंतर पॉप केला पॉप बी एक्स मीन्स एस पी मायनस टू रिटर्न ॲड्रेस, त्यानंतर स्क्वेअर भेटला आपल्याला म्हणून एस पी मायनस टू स्क्वेअर, हे झालं आपण स्टॅकचे ऑपरेशन यूज करून पॅरामीटर पास केले, त्याला म्हणतो आहे आपण पॅरामीटर्स पासिंग विथ स्टॅक। ह्या झाल्या आपण चार वेने प्रोसिजरला पॅरामीटर्स पास करू शकतो। त्यानंतर या प्रोसिजरच्या ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत अँड डिसॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत ही प्रोसिजर वापरताना, तर बघा मग ॲडव्हान्टेजेस, अलॉस टू सेम मेमरी स्पेस, प्रोसिजर काय करते सेम मेमरी स्पेसमध्ये डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी
अलाव करते. त्यानंतर प्रोग्राम डेव्हलपमेंट बिकम्स इझी आहे, प्रोसिजरचं प्रोग्राम डेव्हलप करायला इझी आहे. त्यानंतर डिबगिंग ऑफ एरर्स इन प्रोग्राम बिकम्स इझी, एखाद्या प्रोग्राममध्ये एरर येत असेल तर तो डिबग करण्यासाठी सोपा आहे. त्यानंतर रिड्यूस साईज ऑफ प्रोग्राम, प्रोग्रामची साईज आपण रिड्यूस करू शकतो. त्यानंतर रियुजेबिलिटी ऑफ प्रोसिजर, प्रोसिजर आपण रियूज करू शकतो, एकदा प्रोसिजर सेव्ह करून ठेवली की आपण अगेन अँड अगेन यूज करू शकतो. तसेच ह्या प्रोसिजरचे डिसॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत, तर कॉल अँड रिटर्न इन्स्ट्रक्शन आर ऑलवेज रिक्वायर्ड टू इंटिग्रेट विथ प्रोसिजर. म्हणजे एखादी प्रोसिजर आपल्याला राईट डाऊन करायची असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी प्रोसिजरला कॉल करायला लागतं आणि त्या प्रोसिजरला रिटर्नही करायला लागतं प्रोसिजर एक्झिक्यूट होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट रिक्वायर्स द एक्स्ट्रा टाइम टू लिंक प्रोसिजर अँड रिटर्न फ्रॉम इट. जे काही प्रोसिजरला कॉल केल्यानंतर ती प्रोसिजर कुठे आहे त्या प्रोसिजरचा कॉल ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा टाइम रिक्वायर्ड आहे, ते हे एक डिसअडव्हान्टेजेस आहे तिचं. नंतर नेक्स्ट आहे फॉर स्मॉल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिंकिंग अँड रिटर्निंग बॅक टाइम मोर दॅन द एक्झिक्युशन टाइम, हेन्स फॉर स्मॉल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स प्रोसिजर आर कॅनॉट बी प्रिफर. म्हणजे स्मॉल प्रोग्राम असेल तर स्मॉल प्रोग्रामसाठी आपल्याला त्या प्रोसिजरच्या इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करण्यासाठी थोड्या कॉम्प्लेक्स आहेत. म्हणजे रिटर्न अँड एक्झिक्यूट करण्यासाठीच प्रोग्राम, प्रोसिजर रिटर्न अँड कॉल करण्यासाठीच इथे जास्त वेळ लागला जातो स्मॉल इन्स्ट्रक्शन्स असतील तर. हे झाले आपले डिसअडव्हान्टेजेस ऑफ प्रोसिजर. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.